संजय जाधव, मी आता बीएची परीक्षा दिलेली आहे. मी जेव्हा डिप्लोमाला सेकंड इयरला होतो तेव्हा माझे 7 विषय बॅक राहिलेले, तेव्हा माझं 1 वर्ष वाया जाणार होतं. पण तेव्हा कॅरियन आलेला, त्याच्यामुळे मला थर्ड इयरला ऍडमिशन घेता आलं. पण माझा विश्वास कमी झालेला. तेव्हा मग मी मॅडम नवीन भेटलो, तेव्हा मॅडम म्हणल्या काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी मला शिकवलं, त्यांच्याकडे क्लास लावला. तेव्हा माझे 5व्या सेमला मला थर्ड इयरचे विषय देता येत नव्हते, म्हणजे इलिजिबल तोपर्यंत होत नाही तोपर्यंत विषय देता येत नाही. मग तेव्हा मॅडमनी मला शिकवलं, तेव्हा माझे 7च्या 7 विषय क्लिअर झाले आणि फर्स्ट क्लासनी मी पास झालो. मग जेव्हा 6व्या सेमला मी आलो तेव्हा मला एकदम 10 विषय द्यायचे होते थर्ड इयरचे. मग तेव्हा मला थोडी काळ धाकधूक वाटत होती, म्हणजे मी पास होईन नाही होईन, माझं 1 वर्ष वाया जाईल. मग तेव्हा मॅडमनी मला परत विश्वास मला विश्वास दिला त्यांनी. मग तेव्हा मी परत त्यांच्याकडे क्लास लावला. मग त्या मला म्हणजे हाताला धरून शिकवत होत्या, म्हणजे जे काय मला येत नव्हतं त्याच्या ते मी मॅडम विचारायचो, त्या स्वतः सांगायच्या. जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत त्या सांगायच्या. मग जेव्हा माझा डिप्लोमाची मी परीक्षा दिली 6व्या सेमला असताना, तेव्हा 10 विषय दिले मी एकदम. तेव्हा माझा स्वतः विश्वास नव्हता की मी एवढं म्हणजे हे 10 विषय सोडवू शकेन. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी 68% एकदम 10 विषय सोडवलेले, तेव्हा मी एकदम खुश झालो. मग त्यानंतर मी डिग्रीला ऍडमिशन घेतलं. डिग्रीला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा मी डिग्रीला एकही क्लास नव्हता लावला, कारण मॅडमनी माझ्या ज्या कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या त्यामुळे मला क्लास लावायची गरज लागली नाही. आता मी बीई झालेलो आहे, आता मी एमटेकला ऍडमिशन घेणार, हे सगळं मॅडममुळे झालेलं आहे. ओके, थँक्यू. मी मिहीरचे वडील. ऍज अ पालक म्हणून जेव्हा माझ्या मुलाचे डिप्लोमाच्या पहिल्याच वर्षाला विषय राहिले आणि त्याचा आत्मविश्वास कमी झाला, कारण तो मराठी मिडियम मधून गेलेला असल्यामुळं थोडासा त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाल्यासारखा झाला होता. आणि एकदम सगळेच्या सगळे विषय पूर्ण सगळे इंग्रजीमध्ये आणि विषय राहिल्यामुळं त्याला खूपच तो गोंधळला होता. अशा वेळेला आम्हालाही प्रश्न पडला होता की नक्की ह्याला कशाचं मार्गदर्शन आणि कसं उपलब्ध करून द्यायचं. त्यावेळेला अचानक मॅडमचं नाव आम्हाला डोक्यात आलं आणि मी प्रत्यक्ष भेटलो मॅडमना. त्यांनी मला आत्मविश्वास दिला की मी तुमच्या मुलाचं सगळं व्यवस्थित करून घेईन, तुम्ही काळजी करू नका. मी त्याला घेऊन मॅडमना भेटलो, त्यांना चर्चा घडवली दोघांमध्ये. आणि ज्या वेळेला क्लास रुटीन चालू केला आणि त्यानंतर जेव्हा डिप्लोमाचे रिझल्ट लागले सेकंड सेमचे फर्स्ट इयरचे, ते रिझल्टमध्ये त्याचे विषय तर क्लिअर झालेच होते, प्लस त्याचा गेलेला आत्मविश्वास आणि त्याला विषय आणि त्या विषयांच्या ज्या मूळ संकल्पना होत्या त्या त्याच्या पूर्ण क्लिअर झाल्या होत्या. त्यानंतर त्याची गाडी जे जोरात सुटली ती काही थांबलीच नाही. त्यानं पूर्ण बीईला अगदी फर्स्ट क्लास कुठल्याही विषयाचे क्लास न लावता फक्त मॅडमच्या मार्गदर्शनामुळे तो इथपर्यंत त्याचा प्रवास अत्यंत सुंदर रीतीने झाला. आम्हाला कधीही त्याला सांगावं लागलं नाही आणि हसत खेळत खूप आनंददायी जीवन आणि कॉलेजचं जीवन एन्जॉय करत त्यांनी फार स्ट्रेस न घेता फर्स्ट क्लासमध्ये सगळे विषय त्यांनी क्लिअर केलेले आहेत. आता त्याची इच्छा आहे की एमटेकला ऍडमिशन घ्यायची. मॅडमचं मार्गदर्शन तर त्याला आहेच, त्यामुळे तो यशस्वी त्यात नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे. ह्या ज्या गोष्टी घडल्या आणि हे जे काही माझ्या मुलाच्या बाबतीत घडलं हे फक्त त्याचं श्रेय पूर्णतः वायचळ मॅडमचंच आहे, त्यात जरा सुद्धा तिळ मात्र ही शंका नाही. थँक्यू. आपण दोघंही इथे आलात आणि आपलं जे काही मत आहे ते व्यक्त केलं, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि धन्यवाद.